नमस्कार, रेनबो डिजिटेकच्या रेनबो न्यूज नाशिक या चॅनलसाठी नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय प्रतिनिधी नेमावायचे आहेत. तेव्हा कुणी इच्छुक असल्यास कृपया पुढील नंबरवर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 77 295 168. आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, बळीराजा सापडला संकटात. नाशिकसह बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेच्या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर सूर्याचे दर्शन न झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे थंडीचे प्रमाण देखील खूप वाढले. यामुळे परिसरातील नागरिक घरातच शेकोटीचा सहारा घेऊन बसले आहे. तसेच कडाक्याच्या या थंडीमध्ये पाळीव प्राण्यांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल झाले आहेत. गेल्या मागील 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून कसाबसा बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा बागलाण तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या भागातील शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून कांदा बियाणे व रोप बुरशीपासून वाचवण्याकरता महागडी औषधे फवारणी करून कसेबसे रोप जगवले असताना या भागात उन्हाळी कांदा रोप लागणीस आले होते. यात अचानक पडलेल्या अवकाळी पावसाबरोबर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने कांदा रोपाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यात शेतकऱ्यांनी मका मोडून उघड्यावरच ठेवलेले असताना सध्या हे पीक शेतात साचलेल्या पाण्यात पडून आहे. एका बाजूला हातातोंडाशी आलेला मका, भात, ज्वारी, बाजरी, वरई, नागली, सोयाबीन असे पीक खराब झाले आहे. एका बाजूला वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट, तसेच पीक वाचवण्यासाठी होणारा वारेमाप खर्च होऊन सुद्धा महावितरणाने सक्तीचे वीजबिल वसुली सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यास इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बळीराजाला विविध संकटांना सामोरे जावं लागत आहे. त्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मायबाप सरकार कोणती भूमिका घेतो याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. रेनबो न्यूज करता लक्ष्मण चौरे, बागलाण. आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची. नमस्कार, रेनबो डिजिटेकच्या रेनबो न्यूज नाशिक या चॅनलसाठी नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय प्रतिनिधी नेमावायचे आहेत. तेव्हा कुणी इच्छुक असल्यास कृपया पुढील नंबरवर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 77 295 168.